जय हिंद नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो सदरच्या व्हिडिओमध्ये आपण टी वाय बी कॉम दोन हजार एकोणावीस क्रेडिट पॅटर्नच्या सेमिस्टर सिक्समधील ॲडव्हान्स अकाउंटिंग पेपर नंबर सेकंड याच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि स्टडी पर्पजसाठी काही महत्त्वाचे क्वेश्चन्स बँकमधील क्वेश्चन आपणासाठी देत आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अधिक माहितीसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त परीक्षेसंदर्भातली अप टू डेट माहिती मिळवायची असेल तर ता आत्ताच टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी हो चला तर मग आपण वन बाय वन सुरुवात करूया बघा विद्यार्थी मित्रांनो यापूर्वी जे काही आपण बिझनेस ॲडमिनिस्ट्रे सॉरी बिझनेस रेग्युलेटरी फ्रेमवर्क या पेपरच्या संदर्भात जे काही क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि काही क्वेश्चन बँकमधील क्वेश्चन आपणापर्यंत मराठी आणि इंग्लिश लँग्वेजमधून दिलेले होते सो त्याच्यातील बहुतेक जे काही क्वेश्चन्स आहे बहुतेक म्हणण्यापेक्षा जे काही ब्रॉड क्वेश्चन आणि शॉर्ट नोट्स जे काही एक्सपेक्टेड सांगितलेले होते सो त्यापैकी जवळजवळ नव्वद टक्के क्वेश्चन्स हे ते चाललेले होते फक्त भाषा थोडीशी चेंज करण्यात आलेली होती ओके okay, so सो तसेच यातील काही क्वेश्चन्स तुम्हाला परीक्षेसाठी विचारले जातील आणि निश्चित तुम्हाला फर्स्ट क्लास मार्क्स या व्हिडिओच्या माध्यमातून भेटून जातील यात काही शंका राहणार नाही तर सुरुवातीला आपण बघूया क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि नंतर इम्पॉर्टंट क्वेश्चन्स ओके okay? विद्यार्थी मित्रांनो बघा टी वाय बी कॉम दोन हजार एकोणावीस क्रेडिट पॅटर्नच्या सेमिस्टर सिक्सचा आपण इथे क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट बघत आहोत बघा यामध्ये तुम्हाला टोटल क्वेश्चन पेपर जी काय असणार आहे ही सत्तर मार्कासाठी असणार आहे तुम्हाला टाईम ड्युरेशन तसं एक्झाम टाईम टेबलमध्ये दोन तास तीस मिनिट दिलेला आहे आणि परीक्षेसाठी तसं पाहिलं गेलं तर विद्यापीठांनी तासापाठीमागे पंधरा मिनिटाचा टाईम एक्सटेंड केलेला आहे म्हणजे तुमचा पेपर तीन तास दहा मिनिटापर्यंत चालणारा आहे ओके तर यामध्ये महत्त्वाचे मी तुम्हाला सांगितलं की एकूण मार्क्स तुम्हाला सत्तर असणार आहे पासिंगसाठी तुम्हाला अठ्ठावीस मार्कांची गरज आहे आउट ऑफ सत्तर ओके सत्तरपैकी फोर्टी पर्सेंट म्हणजेच अठ्ठावीस मार्कांची गरज आहे आणि टाईम ड्युरेशन तीन तास दहा मिनटापर्यंतचा आहे याच्यामध्ये पेपर देण्यापूर्वी काही महत्त्वाची इन्स्ट्रक्शन आहे नंबर वन क्वेश्चन नंबर वन इज कंपल्सरी ओके okay, तुम्हाला क्वेश्चन नंबर वन हा जो काही दिलेला आहे ए बी सी हा कंपल्सरी असणार आहे तसं डी पण दिलेला आहे ए बी सी डी हा कंपल्सरी असणार आहे यासाठी एकूण तीस मार्क आहे तर क्वेश्चन नंबर सेकंड किंवा सेकंड नंबर इन्स्ट्रक्शन दिलेले आहे सॉल्व एनी टू क्वेश्चन्स फ्रॉम रिमेनिंग क्वेश्चन नंबर सेकंड थर्ड आणि फोर्थ बघा यानंतर तुम्हाला क्वेश्चन नंबर सेकंड थर्ड फोर्थ हे प्रॅक्टिकल ओरिएंटेड प्रॉब्लेम आहे टोटल तीन चॅप्टरवरती प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहे त्यापैकी कोणत्याही दोन प्रॅक्टिकल प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करायला पाहिजे तिन्हीच्या तिन्ही सॉल्व्ह केले तर चालतील ज्या दोनमध्ये तुम्हाला जास्त मार्क असतील ते कन्सिडर केले जातील तर या प्रॅक्टिकल प्रॉब्लेमसाठी मॅक्झिमम मार्क सिक्स्टी आहे बट परीक्षेच्या दृष्टिकोनातून फक्त फोर्टी राहणार आहे कारण तुम्हाला तीनपैकी दोनच सॉल्व करायचे आहे तर यांमध्ये तुम्हाला सांगितल्या पद्धतीने तुम्ही क्वेश्चन नंबर सेकंड थर्ड फोर्थपैकी कोणतेही दोन सॉल्व्ह करा यासाठी चाळीस मार्क आणि क्वेश्चन नंबर वनसाठी तीस मार्क सो आणि तीस सत्तर मार्कांचा क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट राहील यामध्ये क्वेश्चन नंबर वन कोणता असणार आहे तर फिलिंदी ब्लँक्स असणार आहे तुम्हाला टोटल सात क्वेश सात एम सी क्यू किंवा फिलिंदी ब्लँक्स दिल्या जातील तर त्यापैकी कोणत्याही पाच सॉल्व्ह करायचे आहे बट यामध्ये साथीच्या साथी जरी सॉल्व्ह केला तरी काही प्रॉब्लेम येणार नाही यामध्ये तुम्हाला मॅक्झिमम मार्क्स पाच असणार आहे नेक्स्ट नंबर क्वेश्चन वन बी हा ट्रूअर फॉल्स असणार आहे यासाठी सुद्धा तुम्हाला पाच मार्क्स असणार आहे आणि तुम्हाला एकूण ऑप्शन सात दिले जातील सातपैकी पाच सॉल्व करायचे बट सगळेचे सगळे सॉल्व केले तरी काही प्रॉब्लेम राहणार नाही बघा विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट इथे लक्षात ठेवा क्वेश्चन नंबर वन एमध्ये फिलिंदी ब्लँक्स लिहिताना पूर्णपणे तुम्ही सेंटेन्स लिहा त्याच्या खालची त्याचं जे उत्तर आहे ते उत्तर तुम्ही तिथे लिहिणं अपेक्षित आहे तसंच ट्रू ऑर फॉल्सला पण सेम करू शकता अगोदर वाक्य पूर्ण लिहा आणि त्याचं उत्तर ट्रू आहे का फॉल्स आहे हे खालच्या ओळीवर लिहू शकता नेक्स्ट क्वेश्चन नंबर वन सी मॅच द फॉलोइंग पेयर्स यासाठी सुद्धा पाच मार्क्स आहे या ठिकाणी तुम्ही काय करा कॉलम ए करा ए कॉलममध्ये जी काही विचारलेली आहे ती ते प्रश्न लिहा आणि कॉलम बीकडे तुम्ही आन्सर म्हणून त्याचं जे उत्तर आहे ते ऑप्शनमधून सिलेक्ट करून तुम्ही लिहू शकता जसं की बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट कधीचा आहे असा प्रश्न जर आला तर त्याचं उत्तर जे असेल तर ते पेयर्समधून तुम्ही उत्तर लिहिणं गरजेचं राहील ओके क्वेश्चन नंबर वन डी हा राईट शॉर्ट नोट्स असेल यामध्ये सहा शॉर्ट नोट्स दिले जातील तर त्यापैकी कोणतेही तीन शॉर्ट नोट्स तुम्हाला सॉल्व करायच्या आहेत यासाठी तुम्हाला प्रत्येक शॉर्ट नोट्सला पाच मार्क्स आहे ॲट तुमचा आन्सर एक पाठपुट पेज असायला हवं यासाठी तुम्हाला पंधरा मार्क्स असणार आहे ओके तीन शॉर्ट नोट्स सॉल्व केल्या तर पाच तरी पंधरा मार्क्स तुम्हाला भेटून जातील यासाठी तीस मार्क्स आहे क्वेश्चन नंबर सेकंड थर्ड फोर्थ हे प्रॅक्टिकल ओरिएंटेड प्रॉब्लेम आहे ओके सो क्वेश्चन नंबर सेकंड हा तुम्हाला कोऑपरेटिव सोसायटीच्या फायनल अकाउंट्सवर असणार आहे यासाठी वीस मार्क्स आहे क्वेश्चन नंबर थ्री प्रॉब्लेम ऑन रेशो अॅनालिसिस यासाठी सुद्धा वीस मार्क्स असणार आहे आणि नेक्स्ट नंबर क्वेश्चन नंबर फोर प्रॉब्लेम ऑन ब्रांच अकाउंटिंग आहे यामध्ये तुम्हाला कोणकोणते स्टेटमेंट तयार करावे लागतील ब्रँच स्टॉक अकाउंट लेजर आहेत हे ब्रँच स्टॉक अकाउंट ब्रँच डेटर्स अकाउंट ब्रँच एक्सपेन्सेस अकाउंट ब्रँच ॲडजस्टमेंट अकाउंट ब्रँच प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि कॅल्क्युलेशन ऑफ लोडिंग सो एवढ्या पद्धतीचे कॅल्क्युलेशन असणारा एक फुल अँड रफ अँड टफ प्रॉब्लेम तुम्ही पुस्तकामधील सॉल्व करा सराव करा त्याच्यातूनच तुम्हाला प्रश्न विचारले जातील यासाठी सुद्धा वीस मार्क्स आहे टाईम असेल तर तुम्ही तीनही प्रॉब्लेम सॉल्व करा जे उत्तर बरोबर असतील ते बरोबर कन्सिडर केले जातील काही विद्यार्थ्यांना सेव्हेंटी आउट ऑफ सेवन्टी देखील मिळू शकतात जर बाकीचे सगळे उत्तर बरोबर असतील फक्त थेअरीला एखादा दोन कदाचित जाऊ शकतो म्हणजे सत्तरपैकी किमान तुम्हाला अबोव्ह सिक्स्टी फाईव्ह मार्क्स देखील भेटू शकतात ओके या पद्धतीने क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आहे आता राईट शॉर्ट नोट्समध्ये तुम्हाला कोणकोणते शॉर्ट नोट्स विचारला जाण्याची शक्यता आहे त्यावरती नजर टाकू ओके विद्यार्थी मित्रांनो बघा इथे काही शॉर्ट नोट्सचे काही क्वेश्चन्स मी तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा नंबर वन आहे एक्सप्लेन द मिनिंग ऑफ फायनल अकाउंट्स ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी हा एक एक्स्ट्रा म्हणून तुम्ही करून ठेवा कोऑपरेटिव्ह सोसायटीचं मिनिंग काय आहे किंवा त्याची काही ॲडव्हान्टेजेस डिसएडव्हानेजेस किंवा तुम्ही या पद्धतीची का जी काही पूर्णपणे शॉर्ट नोट्स असतील ती काळजीपूर्वक वाचा नेक्स्ट इम्पॉर्टंट आहे एक्सप्लेन द कॉन्सेप्ट्स ऑफ ब्रांच अकाउंटिंग तुम्हाला ब्रँच अकाउंटिंग म्हणून एखाद्या वेळेस शॉर्ट नोट्स विचारली जाण्याची शक्यता आहे नेक्स्ट आहे मोस्ट इम्पॉर्टंट वॉट इज फॉरेन्सिक अकाउंटिंग ओके किंवा फीचर्स ऑफ फॉरेन्सिंग अकाउंटिंग ॲडव्हान्टेजेस किंवा इम्पॉर्टन्स ऑफ फॉरेन्सिंग अकाउंटिंग असा पण प्रश्न असू शकतो नेक्स्ट नंबर फोर एक्सप्लेन अकाउंटिंग फॉर कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी तुम्ही सी एस आर याबाबतीत अकाउंटिंग फॉर सी एस आर असा प्रश्न असू शकतो नेक्स्ट वॉट इज द रेशो अनालिसिस किंवा टाईप्स ऑफ रेशो असा पण प्रश्न आहे नेक्स्ट पुढे शॉर्ट नोट्स दिलेलीच आहे की एक्सप्लेन द टाईप्स ऑफ रेशो किंवा डायरेक्ट तुम्हाला सांगितलं जाईल लिवरेज रेशो कोणकोणते आहे फायनान्शियल रेशो कोणते आहे अशा पद्धतीचं सुद्धा एखादी शॉर्ट नोट्स विचारली जाण्याची शक्यता आहे किंवा रेशो ॲनालिसिसचे ॲडव्हानेजेजेजेस डिसअडव्हानेजेस कोणते हा पण प्रश्न किंवा इम्पॉर्टन्स ऑफ रेशो अॅनालिसिस टाईप्स ऑफ रेशो ॲनालिसिस अशा पद्धतीचे नोट्स असण्याची जास्त शक्यता आहे नेक्स्ट आहे की तुम्हाला ब्रांच अकाउंटिंग म्हणून आहे त्याच्यामध्ये डिपेंडंट ब्रांचेस आणि इनडिपेंडंट ब्रांचेस या पद्धतीची नोट्स विचारली जाण्याची शक्यता आहे आणि तुम्हाला सांगितलं की प्रॉब्लेम तीन चॅप्टरवर आहे एक रेशो अनालिसिस सेकंड ब्रांच अकाउंटिंग आणि थर्ड आहे प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट्स ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी ओके शॉर्ट नोट्स व्यवस्थित पद्धतीने फुल रफ अँड टफ लिया व्यवस्थित पद्धतीने ड्राफ्टिंग करा चार्ट्स वगैरे व्यवस्थित काढा संपूर्ण पेपर कवर करण्याचा प्रयत्न करा तुम्ही सिम्पल सुद्धा यासाठी यूज करू शकता हे एक महत्त्वाचं इन्स्ट्रक्शन तुमच्यासाठी आहे आणि रेशो ॲनालिसिसमधले तुम्ही सगळे रेशोचे फॉर्म्युले काय काय आहेत ना तर आत्ताच तुम्ही टिपून घ्या त्याचा सराव करा वारंवार जर का हाताखालून घातले तर त्यावेळेस तुम्हाला ते फॉर्म्युले लक्षात राहतील यामध्ये करंट रेशो क्विक रेशो ॲसिड टेस्ट रेशो नंतर डेटर्स टर्नओवर रेशो स्टॉप टर्नओवर रेशो या पद्धतीचे महत्त्वाचे काही रेशो आहेत ते तुम्ही बघू शकता खूप सारे रेशो ॲनालिसिसमध्ये आहे काही प्रॉब्लेमचा तुम्ही निश्चित सराव करा पुस्तकात जेवढे प्रॉब्लेम दिलेले आहेत सरावासाठी तर ते सगळ्या प्रॉब्लेमवरती नजर टाका त्याच्या व्यतिरिक्त कोणतेही प्रॉब्लेम विचारले जाणार नाही मग ते तुमचा फायनल अकाउंट्स ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी असू द्या की ब्रांच अकाउंटिंग असू द्या की रेशो ॲनालिसिस सगळे प्रॉब्लेम्स तुम्ही हाताखालून एकदा घाला त्याचे निश्चित तुम्हाला फायदा होईल तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा अधिक माहितीसाठी तुम्ही टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघा यापुढचे जे काही परीक्षेचे फॉर्मॅट आहे सब्जेक्ट वाइज तुम्हाला क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि काही इम्पॉर्टंट स्टडी मटेरियल किंवा क्वेश्चन्स तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न निश्चित केला जाईल तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा टेक केअर जय हिंद धन्यवाद